या बातमीचे प्रायोजक आहेत कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल सोलापूर। सोलापूर जिल्ह्यातल्या माढा तालुक्यात संत सावता माळींचं गाव आहे अरण। अरण गावचे शेतकरी दत्तात्रय घाडगे यांच्याकडे 7 एकरात विविध फळझाडे आहेत, त्यात 7000 आंबा सुद्धा आहे। या आंबा बागेत होमिओपॅथी औषध आणि सेंद्रिय खतांचा वापर त्यांनी केलाय। एक आंबा तब्बल 2 ते 2.5 किलो वजनाचा आहे। या शरद मँगो पासून 20 ते 25 लाखांपर्यंत उत्पन्न मिळेल अशी त्यांना आशा आहे। सोलापूरच्या आंबा महोत्सवातल्या छोट्या स्टॉलमध्ये बलदंड आंबे त्यांनी पिकवलेत। तर सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अरण गावात घाडगे यांची आंब्यांची बाग आहे। 2018 साली घाडगे यांनी आपल्या शेतात 7000 आंब्यांची झाडे लावली। गेल्या वर्षी घाडगे यांना हृदयविकाराचा त्रास झाला, त्यानंतर साखरेचं प्रमाणही वाढलं। यावर त्यांनी कर्नाटकातील डॉक्टर वीरेंद्र कुमार पाटील यांच्याकडे होमिओपॅथीचे उपचार घेतले आणि इथेच त्यांना डॉक्टर पाटील हे शेतीसाठीही होमिओपॅथी औषधांचा वापर करतात अशी माहिती मिळाली। घाडगे यांनीही हा प्रयोग करायचा ठरवला आणि होमिओपॅथी औषध वापरण्याआधी दत्तात्रय घाडगे हे सेंद्रिय पद्धतीने शेती करत होते। होमिओपॅथी औषधांमुळे फक्त 10 दिवसात बराच फरक पडल्याचा दावा घाडगे करतायत। तर या बलदंड आंब्यांचं नामकरण त्यांनी शरद मँगो असा केलाय। बारामती कृषी विज्ञान केंद्रातही गेली 5 ते 6 वर्ष विविध पिकांसाठी होमिओपॅथी वापराचे प्रात्यक्ष घेतले जात आहेत आणि त्यांच्या सल्ल्याचाही घाडगे यांना फायदा झाला। सोलापुरात वैद्यकीय क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेले व ISO नामांकन मिळालेले हॉस्पिटल म्हणजे कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल। 24 तास मेडिकल औषधांची सुविधा, सुसज्ज महिला वार्ड, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे ICU, ऑपरेशन थिएटर, बालरोग विभाग, प्रसूती रूम, हाय टेक्नॉलॉजीचे एक्स-रे रूम, सोनोग्राफी, अत्याधुनिक ICU विभाग आणि 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस ही। आमचा पत्ता प्लॉट नंबर 10 मजरेवाडी नई जिंदगी रोड अथर्व मंगल कार्यालयाजवळ सोलापूर।